आगामी काळात होऊ घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याला स्वाभिमानी यूथ रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला आहे लोकनेते दिबा पाटील यांनी सिडको प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं दिबा पाटील हे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते होते त्यांच्याच अथक प्रयत्नांमुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सिडकोकडून साडेबारा टक्के विकसित जमीन मिळाली देबा पाटील यांच्या संघर्षामुळे सिडकोमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मजूर सहकारी संस्था व स्थानिक प्रकल्पग्रस्त युवकांना सिडकोच्या कामांचे टेंडर मिळाले सिडकोने संपादित केलेल्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या प्रकल्पांमध्ये नोकऱ्या मिळाल्या त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी वेचले त्यासाठी आंदोलने केली व आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या त्यांच्यामुळेच आज आम्ही भूमिपुत्र ताठ माने जगत आहोत तरी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याला स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे यांच्या सूचनेनुसार रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीनं पाठिंबा जाहीर केला आहे जा रायगड जिल्ह्याच्या वतीनं दिवंगत नेते दिबा पाटील साहेबांच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जे नाव देण्याचं सातत्याने जे चाललेलं धाडस उरण पनवेल यांच्या माध्यमातून या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विशेषतः म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून आंतरराष्ट्रीय विमानतळाचं विषय हा फार मोठ्या वेग वेगाने चालू आहे आणि त्यामध्ये अनेक विविध संघटनांनी विविध पक्षांनी त्यामध्ये आपले पाठिंबे जाहीर केलेले आहेत मी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या माझ्या कार्यकर्त्यांच्या देखील वतीने दिवंगत नेते दिवा पाटील साहेबांना मी या ठिकाणी पाठिंबा या आज जाहीर करत आहे आपल्याला माहीत आहे की दिवा पाटील साहेब हे अतिशय फुळे शाहू आंबेडकरांचे विचारधारेचे नेते होते ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक केले त्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना आपल्या आयुष्यामध्ये ज्यांनी नतमस्तक केले अशा स्वर्गीय दिवा पाटील साहेबांच्या जर नावाला जर त्या ठिकाणी जर कोण वेगळा जर वेगळी जर कलाटणी देत असेल तर त्याच्यापेक्षा अतिशय खराब राजकारण कुठलाच असू शकत नाही